नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या अनेक दिवस ना अनेक दिवस मला सगळेजण सांगतायत की दादा, महाराष्ट्रातला हा उद्योग गुजरातला गेला, महाराष्ट्रातला हा उद्योग या राज्यात गेला, महाराष्ट्रातलं हे सगळं उचललं तिसरीकडेच कुठेतरी गेलं. बरं म्हटलं ठीक आहे, तुम्हाला बातम्या देत आहे कोण. मला अनेक जणांनी सांगितलं की दादा नाही नाही ते रोहित पवार असं म्हणले, ते इकडे शरद पवारांनी ते असं सांगितलं, ते यांनी आम्हाला हे सगळं सांगितलं. मी या सगळ्या गोष्टीचा खोलवर अभ्यास केला. अभ्यास केला आणि एक धक्कादायक गोष्ट माझ्या समोर आली की या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं पसरव जो महाराष्ट्र देशाला म्हणजे 60-70% पैसा आणि उद्योग आणि सगळ्या गोष्टी महाराष्ट्र देशाला पोहोचतोय, त्या महाराष्ट्राला ही लोक सांगतात की इथं गुंतवणुकी बाहेर जात आहेत. बरं जात आहेत तर का जात आहेत, जातील कशासाठी. म्हणजे साधे जगातून कोणी आलं तरी पहिले महाराष्ट्राला पसंती देत आहे, तिथली सगळी लोक उठून बाहेर कशाला जातील. आता राहिला प्रश्न त्या पुण्यातल्या गुंतवणुकीचा, त्या काही कंपन्या गेल्या 36-32 कंपन्या म्हणतात, याच्यावरती कुठलीही ऑफिशियल न्यूज किंवा कोणत्या ही प्रकारची अधिकृत बातमी कोणत्याही कंपनीने दिली नाहीये. मग ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, ह्या उठून गेल्या, इकडे गेल्या, तिकडे गेल्या, असं कधी होत नाही. आपल्या पुण्यामधल्या सगळ्या ऑटो इंडस्ट्री किती वर्ष काम करतात, त्यांना जर एवढा त्रास होत असता तर कधीच उठून गेले असते. आज महाराष्ट्रामध्ये किती MIDC आहेत, किती कंपन्या आहेत, आशियातली सगळ्यात मोठी गुंतवणूक आणि सगळ्यात मोठी इंडस्ट्री आणि या सगळ्या गोष्टी कुठं असतील तर त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. पण ज्या प्रकारे सगळ्या लोकांमध्ये किंवा याच्यामध्ये उठवलं जात आहे ते अत्यंत चुकीचे. म्हणजे महाराष्ट्राला सगळ्यात जास्त गुंतवणूक आहे हे एका अहवालाने समोर आलं. म्हणजे जी कोणती कंपनी असेल ती पहिली महाराष्ट्रात येते, पण हे जे सगळं जे पाहतायत ना, हे इंडिया आघाडीवाले म्हणजे सगळे विरोधातले, हेच यांच्या पोटात दुखत आहे की जे जात आहे ते सगळं महाराष्ट्राला जात आहे. ज्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत त्या महाराष्ट्राकडे जात आहेत. म्हणजे जे महाराष्ट्र फर्स्ट हे जे आपलं मिशन आहे किंवा महाराष्ट्र फर्स्ट जे काय आपलं धोरण आहे त्याला हीच सगळी लोक पावती देत आहेत. म्हणजे ते कर्नाटकमधले सेमीकंडक्टरचा जेव्हा प्लांट आपल्या महाराष्ट्राला पसंती देतो आणि इथं यायचं म्हणतो, तेव्हा कर्नाटकमधले ते प्रियांक खरगे काँग्रेसचे ते म्हणतात की केंद्राचा प्रकल्प महाराष्ट्राकडे कसा काय वळला, त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उभं करताय तुम्ही. म्हणजे महाराष्ट्रात यायला कित्येक गुंतवणुकी आणि कित्येक प्रकल्प आले आहेत, गुंतवणुकी आले आहेत, त्यांच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. काही दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला सत्यामध्ये 2-3 वर्षामध्ये सगळ्या कंपन्या चालू व्हायला लागतील. आपलं वाढवण बंदर घ्या, दिघी इंडस्ट्रीयल स्मार्ट सिटी घ्या, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र फर्स्टच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये मोठ्या वेगानं येत आहेत, मोठ्या वेगानं या सगळ्या गुंतवणुकी इथं मोठ्या होत आहेत आणि त्याचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला होणार आहे. कित्येक मोठे मोठे राजमार्ग महाराष्ट्रामध्ये येतात, कित्येक मोठे मोठे रेल्वे मार्ग महाराष्ट्रामध्ये तयार होत आहेत. अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागांपर्यंत एवढी सगळ्या मोठ्या गुंतवणुकीने सगळ्या बाजूने चहूबाजूने महाराष्ट्राचा जो विकास होतोय, महाराष्ट्र फर्स्टच्या धोरणाखाली या सगळ्या गोष्टी आखल्या जात आहेत, या सगळ्या गोष्टी आणल्या जात आहेत. याचा अभिमान पाहिजे आपल्या प्रत्येकाला, याचा अभ्यास पाहिजे आपल्या सर्वांना. हे जे काही बाकीचे चुकीच्या गोष्टी सांगतील, इथनं कंपनी गेल्या, तिकडे गेल्या, इकडे तिकडे गेल्या, असं कोणीही एका रात्रीत कुठं जात नाही उठून. काय कसं असं जातं का, कोणी असं जातं का, कित्येक वर्षापासून रिलायन्स कंपनी आपल्या महाराष्ट्रामध्ये, एवढा मोठा त्यांचा सगळं साम्राज्य इथं महाराष्ट्रामध्ये त्याने आखून ठेवलं आहे, गेले का रातोरात घेऊन तिथं गुजराती येत, मग गेले का लगेच गुजरातला घेऊन, असं कुठं होत नसतं. प्रत्येक कंपनीच्या शाखा ह्या प्रत्येक राज्यांमध्ये, प्रत्येक शहरांमध्ये, अनेक सगळ्या गोष्टींमध्ये असतात. एखादी शाखा बंद पडली किंवा एखादी शाखा त्यांनी काही गोष्टींसाठी बंद केली, याचा अर्थ असा नाही की ती सगळी गुंतवणूक घेऊन गेले. या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्हाला चुकीच्या पद्धतीनं सांगितल्या जातात ना, तेव्हा आम्हाला त्याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. कारण ज्या प्रकारच्या नोकऱ्या, ज्या प्रकारचा उद्योगधंदा आपल्या महाराष्ट्रात आहे ना, या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही नाही, देशाच्या राजधानीत देखील नाहीये, देशाच्या राजधानीत देखील नाहीये, हे जर आपल्याला समजलं पाहिजे. फक्त काय आहे ना, आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही आपल्या राज्यामध्ये किती गुंतवणूक आहे, आपल्या राज्यामध्ये किती सगळ्या सोयी सुविधा आहेत, किती नोकऱ्या पडल्यात, आमच्यापर्यंत पोहोचत फक्त नाहीत. आणि त्या पोहोचवायच्या असतील तर मग मात्र आम्हाला कुठेतरी एक पाऊल पुढं राहावं लागेल आणि आम्हाला अशी लोक राजकारणात आणून बसवावी लागतील जी आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतील. आता ते नुकतंच त्या नागपूरमधली रेन्यू कंपनी, त्या रेन्यू कंपनीची त्या रोहित पवारांनी त्या वडट्टीवारांनी बातमी पसरवली, गेली गेली ती कंपनी नागपूर सोडून गेली, महाराष्ट्र सोडून त्या गुजरातला गेली, नेली त्या मोदींनी, नेली अमित शहाने नेली. त्याच रेन्यू कंपनीनं खुलासा केला की आम्ही कुठे जात नाही, असल्या गोष्टी काही पसरवू नका, असं काही नसतं. रातोरात मी मगाशी सांगितलं, रातोरात कुठली कंपनी जाते, या लोकांच्या पोटात दुखत आहे काय मला समजत नाही आहे. म्हणजे गुंतवणूक होते ती पण तुम्हाला बघवत नाही का. म्हणजे ना यांचं म्हणणं असं असेल की साली महाराष्ट्रात कुठं गुंतवणूक होते ती महत्त्वाची नाही, गुंतवणूक आमच्या बारामतीत आली पाहिजे.
पाहिजे, इथं आली पाहिजे, आमच्या घराच्या आजूबाजूला अशी आळवंडीला आली ना, मग कसं जरा ते आम्हाला बरं पडेल ना चार सगळ्या गोष्टी पैसे बिशे मिळवायला, असं त्यांचं म्हणणं असावं माझं तरी वैयक्तिक मत आहे. म्हणजे जिकडे पुण्या मुंबई सारख्या नाशिक सारख्या मी सांगतो नागपूर सारख्या जिकडे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जिथं अगदी गुंतवणूक पसरवली जाते कानाकोपऱ्यांमध्ये, ते त्यांना बहुतेक मला असं वाटतं मान्य नसावं असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. ती कशी गुंतवणूक आपली त्यांच्या अगदी सीमामध्ये आली किंवा त्यांच्या एरियात आली की मग तिथं कसं जरा दादागिरींनी या सगळ्या गोष्टी करायला बरं पडतं असं त्यांचा उद्देश असावा, पण या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. या सगळ्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, त्या चुकीच्या पसरवल्या जात आहेत. महाराष्ट्रामध्ये एखादी गुंतवणूक आली ना, तिनं जर ती पसंती दर्शवली तर ती इथं येतेच, इथं ती बसतेच, इथं ती राहतेच, इथून कुठेही हकलली जात नाही ना ती कुठेही जात नाही. राहिला प्रश्न इतर राज्यांचा, तर महाराष्ट्राने काय प्रत्येक गोष्टीचा ठेका म्हणण्यापेक्षा सगळंच आपल्या देशातलं महाराष्ट्रातच यावं असं देखील काही नसतं. महाराष्ट्र हे देशाचं एक राज्य आहे, बाकी देखील राज्य आहेत, त्या प्रत्येक राज्यांमध्ये समसमान प्रत्येक गोष्टींची गुंतवणूक व्हावी. त्याच्यामुळं जे काही हे फालतू गोष्टी पसरल्या जातात ना, मी हे खास करून व्हिडिओ बनवतो कारण मला लय येतात, तू लय बोलतो रे, बोलतो लय, त्या इथनं कंपनी गेली तिथनं चालेल, यांना बातम्या देतं कोण मला समजत नाही. आता बरं हे कुठल्या कंपनीत कामाला नाही येत, पण यांना फक्त येतं ना व्हॉट्सअपवरती, अर ते पुण्यातनं चार कंपन्या गेल्या किंवा गुजरातला गेल्या, कुणी नेल्या, अर ते मोदीनं नेल्या, काही आम्ही वाचतो ना काही या सगळ्या गोष्टी. मी या सगळ्या गोष्टी अभ्यास करून बोलत असतो, पण माझं वैयक्तिक मत आहे, की महाराष्ट्रामध्ये एखादी मोठी गुंतवणूक येते, ती येणार, इथंच राहणार, ती इथून जात नाही, कारण त्यांना देखील बिझनेस माइंड असतो, त्यांना देखील समजतं की मला जर महाराष्ट्रामध्ये जर उद्योगधंदा करायचा तर मला दिल्लीला कंपनी टाकून नाही चालणार, बरं तिथनं महाराष्ट्रामध्ये जर माझा एखादा प्रोडक्ट आणायचा असेल तर माझी तेवढी कॉस्ट जाते ना, मग तेही हुशार असतात, ते काही येडे नसतात, त्यांनाही समजतं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, मग मला महाराष्ट्रातच गुंतवणूक करावी लागेल तर ते तिथंच करतात, असं काही नसतं. आणि सगळ्याच गोष्टी महाराष्ट्रात याव्यात असंही मी मताचा नाही आहे की भारताच्या इतर राज्यांमध्ये देखील कानाकोपऱ्यांमध्ये या सगळ्या गोष्टी पसराव्या आणि जवळ आसपास लोकांना तिथं नोकरी धंदे मिळावे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. पण ज्या काही या गोष्टी या विरोधकांकडून आणि या बाकीच्या नको त्यातल्या चुकीच्या लोकांकडून लोकांना पसरवल्या जातात आणि जो काही भ्रम केला जातो ना, हे जरा सोडा, हे सोडा जरा. पुण्यासारखं शहर 20 वर्षापूर्वीचं शहर घ्या, काय होतं तिथं, आज 20-30 वर्षापूर्वीचं पुणे घ्या, 1980 पुणे घ्या, आज बघा तिथं किती मोठ्या गुंतवणुकी येतात, किती सगळ्या मोठ्या गोष्टी तिथे फोपावल्या जातात. मुंबईसारखं शहर घ्या, आज आपलं पुणे, आज आपलं ठाणे, आज आपलं नागपूर, नाशिक, केवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणुकी वाढत आहेत. का गेल्या त्या कंपन्याही सोडून गेल्या का? नाही गेल्या ना, आहेत ना. उगाच काहीतरी फसवणं, उगाच काहीतरी मेसेज येतात व्हॉट्सअपवरती व्हायरल केलेले, त्याचं जरा पडताळणी करणं फार महत्त्वाचं आहे. काही बातम्या अगदी पैसे देऊन चारून घेतल्या जातात आणि महाराष्ट्राचं नाव खराब केलं जातं, या जरा गोष्टी सोडा. आपल्या महाराष्ट्र हा सगळ्या जगामध्ये, देशामध्ये तर आहेच, जगामध्ये देखील, भारतामध्ये कुठे यायचं झालं तर जगातला एखादा माणूस पहिलं बोट दाखवतो महाराष्ट्राकडे. त्याच्यामुळं आपला महाराष्ट्र हा सगळ्यांपेक्षा वरती आहे, तो निश्चित आहे. आणि त्याच्यासाठी जे काही लोक चांगलं चांगलं काम करतात, मला असं वाटतं खरोखर मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि जे काही नरेंद्र मोदीने अमित शहांवरती बोटं दाखवत आहेत ना, असं काहीही नसतं. त्यांना जर एवढ्या 10-15 वर्षात गुजरातच फक्त मोठं करायचं असता तर महाराष्ट्र एव्हा कधीच त्याचा वाटोळ झाला असतं, कारण या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये आहेत. पण अशा गोष्टी कुठं नसतात आणि अशा गोष्टी कोणीही करत नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण ते काय गुजरातला मोठं करून काय अख्खा भारत काय फक्त गुजरातमध्येच बसवायचं काय असं काही नसतं. बँगलोरसारखी शहरं, मुंबईसारखी शहरं, आज दिल्लीसारखा घ्या, सगळ्या किती मोठ्या मोठी शहरं आणि किती मोठ्या मोठ्या गुंतवणुकी या देशामध्ये वाढत आहेत, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्र अग्रेसर आहे, अग्रेसर राहणार आणि सर्वांच्या पुढे नेहमीच राहणार. आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी काम करायचं, एवढं मात्र लक्षात ठेवा. उगाच चुकीच्या बातम्या पसरवून महाराष्ट्राचं नाव बदनाम करू नका.